मित्रांनो नमस्कार. निधी गोट फार्म यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज खूप चांगला एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेले. व्हिडिओ शिळविल्यानंतर तिची काळजी घ्यायची कशी, हा व्हिडिओ आहे. व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा, खूप चांगला व्हिडिओ होणार आहे. कारण की प्रत्येक शिळी पालकाला, जुन्या लोकांना ठीक आहे, पण नवीन लोकांना खूप ह्या गोष्टी माहीत होणं गरजेचं आहे. माझ्या ह्याच्यानुसार तर ह्या गोष्टी जर तुम्हाला माहीत झाल्या तर तुम्हाला पुढच्या अडचणी येणार नाहीत. मित्र व्हिडिओ सुरू करणार आहे अगोदर, ज्यांना आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक केलं नाही त्यांना अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला अजिबात विसरू नका. तर चला मित्रांनो सुरुवात करूया की शिळविल्यानंतर पहिलं आपल्याला काय करायचं आहे. शिळविल्यानंतर आपल्याला पहिलं गोष्ट करायची ती अर्ध्या तासाच्या आत शिळेच्या पिल्लाला चीक पाजायचं आहे. खूप औषधी गुणधर्म घटक राहतात, त्या अर्ध्या तासाच्या आत शिळेच्या पिल्लाला पोटात जाणं खूप गरजेचं आहे. तर मी तर पहिली गोष्ट पिल्लाला चीक पाजायचं आहे ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, शिळेला जर चीक प्रमाणापेक्षा जास्त असेल तर आपण तिला पूर्ण खाली करायची नाही. तिला जर आपण पूर्ण चीक तिचा काढला तर तिच्या शरीरातली कॅल्शियमची कमतरता जाणवती, शिळेला विकनेसपणा जास्त जाणवतो. तर आपल्याला लक्षात ठेवायचं की त्या पिल्लाला पाजायचा आणि प्रमाणापेक्षा जास्त खूपच मोठी कास असेल तर अर्धा एक लिटर जे काय असेल, शक्यतो ब्रीडनुसार थोडंच राहतं, जर खूप चांगल्या खाण्याची चांगल्या औलादीची बिटरसारखी मजबूत शिळी असेल जी 2 ते 3 लिटरपर्यंत दूध देते, तिचं आपल्याला काय करायचं, 1 ते 1.5 लिटर दूध काढायचं आहे, चीक काढायचा आहे विल्यानंतरचा, तो तिलाच पाजायचा आहे. तर ही बऱ्याच जणांना ही नवीन गोष्ट असेल पण ही खूप महत्त्वाची, की एक कॅल्शियम चिकामध्ये सगळ्यात जास्त कॅल्शियमचं प्रमाण असतं, जसं सलाईन लावल्यासारखी ताकद मिळती तशी तिच्या चिकातून तिला ती ताकद मिळणार आहे. त्या तिला झालेल्या त्रासातून ती लवकर मोकळी होणार आहे. तिचा चिक तिला पाजायचा ही आपल्याला दुसरी गोष्ट महत्त्वाची करायची. पण असं नाही करायचं की पूर्ण चिक काढायचा आहे किंवा पूर्ण चिक पिल्लाला पाजायचा आहे. पिल्लाला पण त्याच्या वजनाच्या 10% चिक पाजत असतो, त्यामुळे सुरुवातीला भरपूर मोठ्या प्रमाणात चीक पाजत नाही तर पिल्लू पण जुलाब करतं, बऱ्याच वेळा ह्या पण अडचणी येतात. त्यामुळे पिल्लाला त्याच्या वजनाच्या 10% म्हणजे साधारण 2 किलोचं किंवा 3 किलोचं पिल्लू असेल तर त्याला 100 मिली 200 ml तुम्ही ते चीक पाजू शकता. ठीक आहे, आणि चीक टप्प्याटप्प्याने पाजायचं, 2-3 टप्प्याटप्प्याने चीक पाजायचं आहे. आणि चीक पाजण्यासाठी त्याला आपल्याला पहिली गोष्ट की जे आपल्याला चीक पाचावा किंवा जुलाब होऊन आहेत पिल्लाला म्हणून आपल्याला ग्रायपोटर मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे, ग्रायपोटर वगैरे पाजायची. पण शिळेची काळजी तुम्ही घेताना तिला चिक तिला पाजायचा आहे. त्याचबरोबर मित्रांनो शिळी 2 ते 3 दिवस झाल्यानंतर आपल्याला तिला कंबर भरून येण्यासाठी घुगऱ्या म्हणतो. ज्या घुगऱ्या बऱ्याच जणांना माहीत असतील गावाकडच्या लोकांना, पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी मी सांगतो, त्या घुगऱ्या करणं खूप गरजेचं राहतं. घुगऱ्या म्हणजे नक्की काय तर बाजरी शिजवून घ्यायची, त्याचा थोडासा गुळ आणि थोडं बेसन पीठ टाकायचं, ते मिश्रण खूप चांगला वेळ त्याला उकळून घ्यायचं आहे. आणि ते शिजल्यानंतर पाणी टाकून त्यात पूर्ण शिजल्यानंतर ते आपल्याला 3 ते 5 दिवस शिळेला कंटिन्यू द्यायचं आहे. त्याच्यामुळे होतं काय, शिळी त्या कमतरता विकनेसपणा त्या गुळामुळे कॅल्शियम असतं, बऱ्याच गोष्टी विकनेसपणाच्या निघून जातात आणि शिळी लवकर रिलीज होते, आपली लवकर स्ट्रॉंग होते आणि दूध लवकर फुटतं. त्यामुळे ही गोष्ट आपल्याला तिसरी करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर चौथी गोष्ट मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवतो, शिळी दिल्यानंतर खूप वेळा प्रॉब्लेम काय होतात, शिळीच्या मागं जार पडलेला असतो. तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता, एक विलेली शिळी ह्या अशी गहाण राहतील, ह्याच्यावरती मासे बसतात आणि नंतर ह्याची डपली तयार होते सुकल्यानंतर आणि त्यात मासे आसाडी घालते, नंतर आळ्या पडतात आणि आपल्या लवकर लक्षात येत नाही. आपल्याला असं समज होतो की ती गहाण आहे आणि ती गहाण्याच्या दृष्टीने आपण त्याकडे जास्त दुर्लक्ष करतो, बाबा ठीक आहे गहाणच आहे. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, ती गरम पाण्याने धुवून घ्यायचं आहे. बस तर मित्रांनो आपल्याला अशा पद्धतीने साफ करायचं आहे, व्हील साबण वगैरे लावून केलं तरी चालते, किंवा प्रमाणापेक्षा जास्त ते तिथं केस वगैरे असतील तर ते कापले तरी चालतात, व्हिल्यानंतर स्वच्छता चांगली राहते. मित्रांनो तर मित्रांनो हे साफ करायचं तुम्ही बघितलं, त्याबद्दल अतिशय महत्वाची, सगळ्यात महत्वाची मित्र म्हणतो, शिळ विल्यानंतर आपल्याला जी गोष्ट करायची, तिचा जार पडला असो अगर नसो आपल्याला तिला एक जापार पाजायचं. एक जापार कंपल्सरी आपल्याला शिळी विली की पाजायचंय, 50 ml एक जापार आपल्याला पाजायचं. तुम्ही बघू शकता की आम्ही शिळी विल्यानंतर कशा पद्धतीने एक जापार पाजलं जातं. मित्रांनो हे एक जापारची बाटली कंपल्सरी एका शिळीला आम्ही एक बाटली पाजतो आणि सिरीज मधून अशी नरड्यात सोडली जाते, दाढ्यावरती मारायचंय, नरड्यात मारा तर ठसका लागतो. तर आपल्याला हे एक जापार जे आहे एका शिळीला एका टायमाला 50 ml पाजायचंय. साधारण ही 500 ml बाटली राहते, हे आपल्याला पूर्ण संपवायची 5 दिवसामध्ये. रोज 50 ml पाजलं तरीही चालतं, किंवा एखाद्या शिळीचा जार पडलाच नसेल तर तिला सकाळचं 50 ml आणि संध्याकाळचं 50 ml पाजलं तरी काही अडचण येत नाही. 3 दिवसात बाटली संपली तरी चालेल किंवा अजून एक बाटली गेली तरी चालेल. पण आपण लक्षात घ्यायचं की एक जपार हा शिळी पालनात विल्यानंतरचा खूप महत्त्वाची गोष्ट आहे.
एक्झापार मूळ होतं काय नक्की जाणून घ्या. पूर्ण जार पडतो, पिशवी पूर्ण साफ होते की पुढच्या भविष्यात शिळी गाभण राहिलं आपल्याला अजिबात त्रास होत नाही आणि पिशवीतलं कोणताही तेला आजार पण राहत नाही साफ झाल्यामुळे. तर तुम्ही गोष्ट नीट समजून घ्या की एक्झापार नाही पाजलं तर काही वेळेस पूर्ण जार पडला असं आपण गृहित धरतो, पडलेला दिसतो पण आतमध्ये घाण राहिलेली असते, त्याच्यानंतर इन्फेक्शन होतं, शिळी आजारी पडते. एवढ्या पुढच्या गोष्टीला सामोरं जायची गरजच लागत नाही एक्झापार पाजल्यानंतर. कंपल्सरी पाजायला काही अडचण येत नाही. 100 ते 125 रुपयाच्या आसपास 100 ते 125 आसपास ह्या बाटली बसती, ती कंपल्सरी आपल्याला पाजायची. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की तुम्ही एक कमेंट करून सांगा. भविष्यात चांगले असेच व्हिडिओ घेऊन लवकर येतोय आपण. तोपर्यंत मित्रांनो, जर कोणी चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. नमस्कार.